श्री गणेशाय नमः श्री शिवलीलामृत कथासार अध्याय आठवा भद्रायूची लग्न कथा व सत्वपरीक्षा हे शिवशंकरा तू वेदांनाही वंद्य आहेस तू योग्याचे रूप धारण केले आहेस पृथ्वीवर तू भद्रायूला अत्यंत महत्वाचे नीतीशास्त्र सांगितलेस तुझ्या आशीर्वादामुळेच योगी भद्रायूला कवचबद्दल विस्ताराने ज्ञान देऊ शकला व्यासमुनी शौनक व इतर ऋषींना सांगू लागले व्यासमुनी शौनक व इतर ऋषींना सांगू लागले की गुरूंच्या आज्ञेप्रमाणे भद्रायू मृत्यूंजय मंत्राचा सतत जप करत असे त्याने अंगावर गळ्यामध्ये दंडामध्ये रुद्राक्ष धारण केले होते तो सर्वांगाला भस्म लावत होता योग्याने त्याला अतिशय सुंदर असा शंख दिला होता त्या शंखाच्या आवाजाने शत्रू तात्काळ मूर्छित होत असे एक तेजस्वी तलवार दिली होती ती तलवार नुसती शत्रूने पाहिली की शत्रू जवळून भस्म होत असे भोळा शंकर एकदा प्रसन्न झाला की तो अवलौकिक वरदान देत असतो तुला उत्तम प्रकारचे आरोग्य प्राप्त हो भरपूर आयुष्य लाभ हो तुझे ऐश्वर अगणित वाढो सर्व राजांमध्ये तू श्रेष्ठ राजा हो तू जिथे जाशील तेथे विजयश्री तुला माळ घाले तू समाधानाने पृथ्वीवर अनेक वर्षे राज्य कर कोणत्याही फळाची अपेक्षा न करता दानधर्म करत जा तुझ्या अशा वागण्याने तुझा, तुझा कीर्ती सुगंध दाही दिशात पसरेल भाग्यलक्ष्मी तुझ्या घरी सदैव वास करून राहील सर्वांबद्दल तुझ्या हृदयात दयाभाव निर्माण होईल धनलक्ष्मीचे वास्तव्य तुझ्या घरी राहील तुझ्या बलदंड बाहूत वीरलक्ष्मी सतत वास करून राहील साम्राज्य लक्ष्मी तुझ्या घरी सदैव नांदत राहील तुझ्या राज्यात विद्यालक्ष्मीचा वेल आनंदाने वाढू लागेल असा मंगलमय आशीर्वाद देऊन शिवयोगी लुप्त झाला गुरुजनांची सेवा करायला सुमती आणि भद्रायू नेहमी तत्पर असत भद्रायूचे पिताश्री दाशार देशाचा राजा वज्रबाहू राज्यांचे रक्षण करत होता परंतु एके दिवशी त्याच्या राज्यावर मगध देशाचा राजा हेमरतियाने अचानक हल्ला केला राजाच्या नगरीतील सर्व संपत्ती लुटून नेण्यात आली धनधान्य लुटले गेले जनावरे पळविण्यात आली स्त्री पुरुषांना पकडून कैदेत टाकले वज्रबाहूने युद्धात जीवाची बाजी लावली परंतु शत्रुपक्ष मोठा असल्याने वज्रबाहूचे काही चालले नाही त्याचा पराभव झाला शत्रूने त्याला जिवंत पकडले आणि आपल्या रथाला बांधून आपल्या मागे चालविले वज्रबाहूचे प्रधानमंत्री वगैरे सर्वांना कैद करण्यात आले वज्रबाहूला कोणीच मदतीला नव्हते त्यामुळे तो अतिशय दुःखी कष्टी झाला भद्रायूच्या कानांवर ही गोष्ट आली आपल्या पिताश्रींना रथामागे बांधून चालवत नेत असल्याची बातमी कळताच त्याला अतिशय राग आला त्याने शिवयोगी गुरूंचे स्मरण केले आपल्या अंगावर शिवकवच चढवले तोंडाने मृत्युंजय मंत्राचा जप केला शिवाचे मनोभावे स्मरण करून आपल्या सर्वांगाला भस्म लावले शरीरावर रुद्राक्षाच्या माळा धारण केल्या हातामध्ये शिवयोग्याने दिलेला शंख घेतला तेजस्वी तलवार घेतली आपल्या मातेला त्याने नम्र भावाने वंदन केले तो आईस म्हणाला माझ्या हातून सर्व राजांचा पराभव होऊ दे आईचा आशीर्वाद घेऊन भद्रायू पुढे निघाला त्याच्याबरोबर पद्माकर राजाचा मुलगा सुनय हा सुद्धा होता ज्याप्रमाणे गरुड लांबून सापाचा माग काढीत जात असतो त्याप्रमाणे शत्रूचा मार्ग काढीत भद्रायू वाटचाल करीत होता अचानक त्यांना सैन्य समोर दिसले ते मोठ्याने ओरडले थांबा आहे त्या जागेवर उभे राहा वज्रबाहू सारख्या राजाला तुम्ही रथाला बांधून नेत आहात तेव्हा मी आता तुम्हाला शिक्षा देणार आहे त्या दोघांची महागर्जना ऐकून शत्रुसेना थांबली व त्याने मागे वळून पाहिले विष्णू शंकर चंद्रसूर्य वशिष्ठ विश्वामित्र वासुकी इंद्र यांच्यासारखे भद्रायू व सुनय दोघेही तेजाने चमकत होते त्या दोघांनी असंख्य बाणांचा वर्षाव केला शत्रूनेही त्यांच्यावरती चाल केली त्यावेळी भद्रायूने शिवयोग्याकडून मिळालेला शंख वाजविला त्यामुळे पृथ्वी डळमळीत झाली दाही दिशा अगदी शून्य होऊन गेल्या शत्रू मूर्छित झाले रिकामे रथ सैरावैरा पळू लागले वज्र अतिशय आनंद झाला त्या दोन कुमारांविषयी त्यांना प्रेम वाटू लागले ते विचार करू लागले हे दोन कुमार कोण आहेत घनघोर युद्ध सुरू होते संपूर्ण रणांगणामध्ये रक्ताचे पाठ वाहत होते भद्रायू एखाद्या प्रखर विजेप्रमाणे रणांगणावरती चमकत होता त्याचा पराक्रम पाहून शत्रू खूप घाबरून गेला होता भद्रायूने शिवाचे स्मरण करून आपल्या जवळचे शिवयोग्याने दिलेले खडक म्यानातून बाहेर काढले ते तलवारीचे तेज शत्रू पक्षावर पडताच सारी मगधसेना जळून भस्म झाली राजा हे मरथाने हे जेव्हा पाहिले तेव्हा उरलेले सैन्य सैरावैरा धावू लागले भद्रायूने हेमरथाला पकडून आणले आणि त्याला रथाला, रथाला बांधून ठेवले त्याच्या प्रधानमंत्र्यालाही पकडून आणले हेमरथाने जी संपत्ती लुटली होती ती सर्व त्याच्याकडून परत घेण्यात आली वज्रबाहू अमात्यांची हेमरथाच्या कैदेतून सुटका केली वज्रबाहूंच्या चरणांवरती मस्तक ठेवून त्यांना मनोभावे नमस्कार केला वज्रबाहूचा जीव गलबलून गेला होता तो भद्रायूला म्हणाला हे बाळा तू कोण आहेस मला वाचविण्यासाठी प्रत्यक्ष कैलासनाथ आले आहेत असे मला वाटते तरी तू कोण आहेस हे सांगावेस भद्रायू म्हणाला मी तीन दिवसांनी आपल्या त्यावेळी माझा परिचय करून दे भद्रायूने वज्रबाहुला त्याच्या सिंहासनावर बसविले राजस्त्रियांनी भद्रायूच्या भोवताली लिंबलवण उतरविले त्याला मंगलमय आशीर्वाद दिला सर्वांचा प्रेमळ आशीर्वाद घेऊन भद्रायू व सुनय आपल्या रथात बसून घरी आले आईला त्यांनी सर्व हकीकत सांगितली आईला नमस्कार केला ही अशी कथा ऐकून पद्माकर राजाला अतिशय आनंद झाला इकडे शिवयोगी राजा चित्रांगद आणि सौंदर्यवती पतिव्रता सिमंती यांना भेटायला गेला होता भद्रायूची सर्व माहिती शिवयोग्याने सांगितली तो म्हणाला आपल्या पित्याला सोडविणाऱ्या अशा अत्यंत पराक्रमी शूरवीर पुरुषाला आपली कन्या कीर्तिमालिनी द्यावी आणि शूर जामात प्राप्त करून घ्यावा चित्रांगदाला आणि सीमंतीला शिवयोग्याचे बोलणे पटले त्यांनी शिवयोग्याचे पाय धरले आणि म्हटले आपली आज्ञा आम्हाला पूर्ण मान्य आहे आपण त्वरित जाऊन वराला घेऊन या आम्ही या शुभ घटिकेला कन्यादान करण्यासाठी तयार आहोत शिवयोग्याने परत जाऊन राजा पद्माकर सुमती यांनाही गोष्ट सांगितली राजा पद्माकर आपल्या सर्व लवाजाम्यासह भद्रायूच्या लग्नाला निघाला चित्रगंधाने वेशीजवळ वराड येताच मनोभावे स्वागत केले वाजत गाजत मिरवित त्यांना घेऊन नगरात आला ज्याने आपल्या महाभयानक पराक्रमाने आपल्याला वाचविले तोच हा वीर आहे हे पाहताच वज्रबाऊ धावत पळत पुढे आला व त्याने भद्रायूचे पाय धरले भद्रायूने त्याला आलिंगन दिले दोघांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते वज्रबाहूने विचारले हे भद्रायू तुझे नाव देश माता पिता यांची मला माहिती दे तुझे गुरु कोण आहेत तुझे गाव कोणते सारे काही मला सांग तेवढ्या चित्रांगद राजा तेथे आला त्याने वज्रबाहूला सन्मानपूर्वक एका महालात नेले शिवयोग्याने सांगितलेली सारी हकीकत त्याने वज्रबाहूला सांगितली आणि म्हणाला भद्रायूचे पुण्य महान म्हणून त्याला शिवयोगी भेटला हा तुझाच पुत्र आहे चित्रागंध राजा हे सांगत असता राणी सुमती दाराचा पडदा दूर करून महालात आली त्यामुळे चित्रांगद राजा बाहेर निघून गेला हे ऐकून वज्रबाहूला पश्चाताप झाला त्याने मान खाली घातली त्याच्या डोळ्यातून अश्रू उघडू लागले मागील सर्व दुःखाचे स्मरण करून राणीही रडू लागली होती राजा वज्रभाऊ तिला म्हणाला हे देवी तुझा मी अपराधी आहे सुंदर सुंदर रत्ने मी मूर्ख म्हणून फेकून दिली तू धन्य आहेस मला पुत्र नव्हता माझे राज्य हिरावले होते परंतु तू मला पुत्रासहित राज्य परत मिळवून दिलेस माझे मागील सर्व अपराध विसरून जा त्याचवेळी भद्रायू महालात आला त्याने आपल्या पिताश्रींना वंदन केले भद्रायूने आपल्या पिताश्रींना पद्माकर राजा व सुनय कुमार यांचा परिचय करून दिला भद्रायूचा विवाह मोठ्या आनंदाने संपन्न झाला चित्रांगदाने आपल्याकडील हजारो हत्ती दासदासी अनेक प्रकारची रत्ने विविध अलंकार अपार धन भद्रायूला अर्पण केले वज्रबाहू आपल्या राणीसह सर्व लमाजमा घेऊन आपल्या नगरात आला वज्रबाहूने सुमतीला पटराणीचे पद पुन्हा दिले आता तिला विश्वासात घेऊन तो राज्य करू लागला भद्रायूच्या समान अत्यंत सुंदर शूर वीर नम्र आणि माता पित्याच्या आज्ञेत राहणारा मुलगा प्राप्त होण्यासाठी शंकराची भक्ती करणे आवश्यक आहे पूर्वजन्मीच्या पुण्याईने या गोष्टी प्राप्त होत असतात काही दिवसानंतर वज्रबाहुने भद्रायूला गादीवर बसविले आणि वानप्रस्था श्रमाचा स्वीकार केला केदारनाथाच्या परिसरात तप करण्यासाठी वज्रबाहू निघून गेला भद्रायूने आनंदाने अनेक वर्षे राज्यकारभार सांभाळला शिवाची आराधना त्याने कधी बंद केली नाही आपल्या गुरूंनी सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे आचरण ठेवले एके दिवशी भद्रायू आपली राणी कीर्तिमालिनीसह वनात वनविहार करण्यासाठी गेला होता एका नयनरम्य जागेवर राजाने रथ थांबविला दाट झाडी होती केळी नारळ पोफडी चंदन अशोक अंजन आंबे जांभूळ अशा अनेक वृक्षांनी हे स्थान रमणीय दिसत होते त्याचप्रमाणे मोगरा चाफा निशिगंध जाई जुई शेवंती बकुळ अशी असंख्य रंगांची फुले फुललेली होती सर्वत्र त्या फुलांचा सुगंध दरवळत होता पिसारा फुलवून मोराचे नृत्य सुरू होते फांद्यांवर बसून पक्ष्यांचे कुजन सुरू होते जवळच सुंदर असे सरोवर होते त्यात राजहंस पोहत होते रंगीत कमळे आंदोलित होती फुलांच्या सभोवताली भ्रमरांचे गुंजारव सुरू होते सारा परिसर आल्हाददायी होता सळसळत्या चैतन्याने वातावरण भरून गेले होते अशा निसर्गरम्य वातावरणात राजा राणी विहार करत होते एवढ्यात भद्रायूला कोणाची तरी हाक ऐकू आली एक स्त्री व एक पुरुष हात वर करून पळत पळत येत होते त्यांच्या मागे वाघ लागलेला होता तो पुरुष पुढे आला आणि भद्रायूला म्हणाला माझी पत्नी मागे राहिली आहे तिला तू वाचव भद्रायूने प्रसंग अवधान राखले आणि धनुष्यबाणाने वाघावर प्रहार केला परंतु वाघ त्याच्या पत्नीला घेऊन पळून गेला वाघाने पत्नीला पळवलेले पाहून ब्राह्मण गृहस्थ मोठमोठ्याने रडू लागला तो भद्रायूला म्हणाला तुझी सर्व शस्त्रे व्यर्थ आहेत तुझ्या पराक्रमाला काही अर्थ नाही तुझ्या दिव्य तलवारीत काही सामर्थ्य नाही तुला बारा हजार नागांचे बळ मिळाले आहे पण आज ते बळ कोठे गेले तुझी शस्त्रे काय कामाची माझ्या डोळ्यांदेखत देखत वाघ पत्नीला घेऊन गेला आता तिच्याशिवाय मी घरात कसा राहू पत्नी वाचवा वाचवा म्हणत होती मीही तुला शरण आलो होतो परंतु तू काहीच केले नाहीस त्यामुळे माझ्या प्रिय पत्नीचा मृत्यू झाला हे राजा शंकराची पूजा न करणारा आणि ब्राह्मणांचे संरक्षण न करणारा माणूस पृथ्वीला भार असतो शरणागताला संकटातून वाचविणे हे तर राजाचे प्रमुख कार्य परंतु तू ते कार्य केले नाहीस तुझे जीवन व्यर्थ आहे अशा प्रकारचा ब्राह्मणाचा शोक पाहून भद्रायूला अतिशय वाईट वाटले भद्रायू ब्राह्मणाला म्हणाला झालेल्या गोष्टीचा शोक करू नकोस मी तुला संपत्ती देतो तुझे दुसरे लग्न करून देतो तरी पण ब्राह्मणाचे मन शांत होईना राजा म्हणाला मी माझी स्त्री कीर्ती मालिनी तुला देतो ब्राह्मणाने ते मान्य केले भद्रायूने आपल्या पत्नीचे दान केले आणि स्वत अग्नी प्रज्वलित केला अग्निभोवती तीन प्रदक्षिणा घातल्या आणि भगवान शंकराचे नाव घेऊन अग्नीत उडी मारली अग्नीच्या ज्वाला एकदम शांत झाल्या आणि त्यामधून शंकर पार्वती प्रकट झाले शंकरांनी भद्रायूला आलिंगन दिले शंकर म्हणाले तुला काय हवे ते माग तुझ्या श्रद्धायुक्त भक्तीमुळे मी प्रसन्न झालो आहे भद्रायूने शंकरांना हात जोडून सांगितले मला काही नको फक्त त्या ब्राह्मणाची पत्नी परत आणून द्या शंकर हसले व म्हणाले मीच ब्राह्मण झालो होतो तुझे सत्व बघण्यासाठी आम्ही येथे आलो आता तुला हवा तो वर मागून घे भद्रायू म्हणाला पिताश्री वज्रबाहू माताश्री सुमती रक्षणकर्ता पद्माकर राजा या सर्वांना तुझ्या चरण कमलांजवळ आश्रय दे शंकरांनी तथाच तू म्हणून आशीर्वाद दिला आता कीर्ती मालिनीला वर मागावयास सांगितले तिने ही माता सीमंतीने पिता चित्रांगत हे नेहमी तुझ्या चरणांजवळ राहोत असा वर मागून घेतला पुढे भद्रायूने नीतीन्यायाने राज्य केले आणि शेवटी तो शंकराच्या स्वरूपात विलीन झाला हे भद्रायूचे आख्यान ऐकल्याने आयुष्य वाढते या आख्यानाची भिल्वपत्रे श्रीधरांनी शंकरांना वाहिली आहेत या अध्यायाचे पारायण करून महापुण्य प्राप्त करून घ्यावे असे श्रीधर स्वामी सांगत आहेत ओम नम शिवाय 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 ओ नम शिवाय ओम नम शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नम शििवाय ॐ नम शििवाय ॐ नम शििवाय